रुपया सुद्धा दे नाही, 2 वर्ष झालं नोकरी लागली, लग्न झाल्यापासून रुपया दे नाही, येतोय पगार बायकोच्या हवाली करतोय, येतोय पगार बायकोच्या हवाली करतोय, त्याच बघतेच आता हरचेल आसन घराच्या माग कुठं जायचं या हरचेल इकडे ये. अरे काल तुझा पगार व्हायचा होता ना, जायला का नाही? काय केलं मग? पगार झाला, बायको पैसे दिला, आता काय दिला तिच्या पैसे, झालता काल पगार दिला तिच्या पैसे, मग तिने नोकरी लावली तुला का म्या लावली? तोच लावली होती, पण आता काय? अरे लहानाचा मोठा म्या केलाय, तुला शिकवायला रुपया रुपया करून दिलाय. अरे मित्र तुला कुठे काय कमी पडून देतोय का? काय कमी पडून देतो? आता कमी पडून देतो, 2 वर्ष झालं लग्न झालं, रुपये द्या ना, मग तो कमी पडून देत नाही तुला. घरात कोणती वस्तू आहे कमी? काय आणतो काय? काय नाही मला सांगा, पैसा बायको पाशी देतोय, बायको ठेवती, आता ठेवती, तुला कोणची वस्तू कमी पडून दिली का? काय आणतो? काय आता सगळं आणतोय गेला का घरात? काय जी लागेल ती आणतोय. काय आणि तो पैसा, पगार झाला असा बायकोला, पगार झाला असा बायकोला. आता पगार झाला मग आता काय करायचं? काय आता माया खिशातच घेऊन हिंडायचं का? दिलं तिच्याकडे त्याचं काय? खिशात नको बाबा घेऊन हिंडू, ते जोळत देत जा. मग काय दिलं तिच्याकडे त्याचं काय? ती तरी काय कुठे कुणाला नेऊन देते काय? घरातच बाग होते ना. बाग येते ना बाबा, आम्हाला येतं का बागवायला? आता बघ तुम्ही म्हातारा झालात, तुम्हाला शिकायचं तिकडे खालत वरचं सुसा नाही, त्यामुळे दिलाय तिच्याकडे पगार. ती पण घरातलं काय इकडे तिकडे तिकडे लागत ती बघती. तीच बागवीत होती हिथून माग, हिथून माग तू बागवीत होती, पण आता काय दिलाय पगार तिकडे? पगार दिला म्हणजे एवढं काय तेव्हा? बरा दिलाय बाबा बागून दे. बघ कोणची वस्तू कमी आहे का? सगळं जिथलं तिथं होतंय ना, सार आहे जिथं जिथलं तिथं होतं, तर तुम्हाला असंच म्हणजे हे सुचतं म्हणजे भांडणात करायचं म्हणून सांग. काय आणते ती? आता ह्या म्हातार वयात तुला सांगत असेल, हे आणते ती आणते ती काहीच आणत नाही. अरे ह्या वयात 2 टाइम जेवाय भेटते ना, बस भांडणं काय काय करायला करायचं? जेवायला आम्ही अजून आमच्या हातापायाने करतो, तेव्हा खातो ती घालती वय आम्हाला. अरे पण घरात कोणती वस्तू आहे का ती आला मिटायला तर नाही कमी काय? तिच्याकडे हवाली करतो, तिच्याकडे हवाली करतो, मग ती काय घरात कमी पडून देते का? काय काय कमी आहे का सांग मला तू? काय आणते ती? ती पगार घेते आणि आई बापाच्या हवाली करते तिकडे नेऊन. आई बापाला कशी देईन? आई बापाला दिलं असतं आपलं उपाशीच राहावं लागलं. तिथून घेऊन जाते साड्या फिड्या आणतीन म्हणते, माझ्या आईनी साडी घेतली. अरे कवा तिच्या आई बापा घेतात मला माहिती चांगलं जण. मग एवढा पगार असं ती घरात आणते का? आता पगार किती रकट होऊन किती भेटतात हातात? किती भेटतात? मागच्या वेळेस बँकेचं लोन काढलं, त्याचं मरणच कट होऊन देतात. कशाला लोन कार्ड होतो तो? नव्हतं काढलं लागणार टायमाला, ते अजून फिडतो या. मग अजून गेलं काय तुला फेडायला? काही सांगतात तुम्ही? काही कसं सांगणार, 5-6 लाख रुपये लोन काढलं होतं, 10,000 रुपये किती कट होणार त्यातलं? अरे पण तुला 10,000 का व्हायला पगार येतो का नाही? 10-12 हजार आता येतो. 10-12 हजार तुला होत नाही का कट जाऊन कठून? 10-12 हजार येतो आता, पण 10-12 हजारात काय काय भागवायचं? काय काय भागवायचं? आणि त्यातला आम्हाला 80-200 तरी देत जा. तुला पैसे देत नाही काय घरातला? अजिबात 1 रुपया देत नाही ती. तो माग म्हणायचं लागत अगदी ती मला इकडे नाही नाही देत. तिला कसं काय मागणार मी लेख सोडून? तुम्हाला म्हणत नाही मी सुनाला मागायचे का? सासू तुम्हाला असं सांग ना की पैसे लागतात म्हणून. सासूने सुनाने सासूला मागायचं का? सासूने सुनाला मागायचं? नाही सुनाने सासूला मागायचं, पण तो मग तिला सोडून मला म्हणायचं की मला पैसे लागतात ती म्हणून. काय झालं? तू तरी कुठे देतो? तू म्हणतो बायको पैसे दिल्यात. काय झालंय बघ, काय झालं? तो म्हणतो पगार तोच जोड दिला, तू कुठं म्हणली पगार झालाय म्हणून? मी घरात सगळं आणली की आता काय आणलं? समजा आणलं मग आम्हाला काय लागत नाहीत का 10-5 रुपये? तुम्ही तसं सांगत जा तुम्हाला द्यायचे पैसे. मी पगार तुझ्याकडे दिलाय का नाही सगळा? हो माझ्याकडे दिलाय. आईला लागलं पैसे देत नाही? मग घरात राशन मिशन सगळं भरलंय, सगळं दिलं. मग हिशोब सांगायचा ना तो, एवढं दिलं तर एवढं सांगितलं. हिशोब सांगितलं का? हिशोब सांगितलं, पण आईला पैसे लागले तर आईला आई म्हणजे तो पैसे दिला. आईने मला मागितलेच नाही पैसे, तर कसं देणार बरं? तुला कसं काय मागणार मी पैसे? तो मागायचं मला का म्या मागायचं तुला पैसे? आपण म्हणायचं मी दिले असते ना पैसे. मग तो काय म्हणलं असं कसं पैसे देणार? तू काय म्हणले पगार झालाय त्यांचा धरा त्या एवढं ठोआ. आता माझ्याकडे बी सगळं राशन भरलं सगळं केलं, आता माझ्याकडे कुठे पैसे राहिले? तेव्हा अजिबातच नाही का राहिले? नाही राहिले पैसे. तिला सोडून मला म्हणायचं असतात पैसे लागतात म्हणून. मी दिला असतं का? तुला मागितलं, तुम्हाला तिच्या पैसे पगार दिला. एवढं लागतात ना मागतो तुला कोणते पैसे देईन? बरं मला द्यायचं बायको पैसे आणायचं, बायको पैसे द्यायचं आणायचं. तिने शिकवलंय तुला? तिने काय तिने नाही शिकवलं, शिकवलंय तोच मला. पण तिला लागतात ना घरात सगळं सामान. तिला लागतं तर मला नाही का लागत? सामान तू आणत जाईन. मी काय पुतोर केलं नाही काय का? तीच होती पगार ह्यांना देत जा. आज पुतवर आहे तुला बाजाराला जाणं होतं तुम्हाला सांग बरं. नाही ना मी फार थकले आता. मग मी म्हणतो मी करते ना मग जण मला आणायचं काय माहितच नाही.
आता मला आणायचं कळत नाही म्हणून तुम्ही जाऊन घेऊन येता काल आले की कार भरीनच झाली घरात हां मग कार भरीनच होणार ना कस काय नाही ना माझा जीव हाय तोर होऊन देणार असं कसं होऊन देईल बरं नाहीच होऊन द्यायचं माझा नवरा कम होतोय नवरा कमी नवऱ्याला कोणी लावली नोकरी तुम्ही लावली असली मग काय झालं तुमचं कर्तव्य होतं आय त्या पिठावी तर रेगा वाढायला आली हो आय त्या पिठावर रेगा वाढायला मागे जाण पैसे लागतात म्हणून काय ना ते सांगितलं पैसे देईन ना पण एवढं काय भांडायची काय गरज आहे मला भांडायची गरज काय समजा कारभार घेऊन बसली हातात बसणारच मी कारभार घेऊन दुसऱ्याची करते काय करते तू सगळंच करते घरातलं तुम्ही काय करते घराच्या बाहेरच जात नाही काय समजा करते सगळं आणते माझा नवरा मी कशाला जाऊ हा मी कशाला जाऊ उद्यापासून खुरपाय जायचं राहणार मी कशाला जाऊ तिथं मी खुरपाय आलाय मला नाही ती खुरपाय उरपाय माझ्या नाही मला पण मला सांगितलं खुरपाय उरपाय नाही शिकवलं उद्यापासून खुरपायला जायचं खुरपाय खुरपाय जायचं उद्यापासून होय तुम्ही मलाच भांडायचा इथं नाही आईस करायची नुसती माझ्या नाही पण मला शिकवलं मी नाही जाणार खुरपायचं मी काय जाऊ ना मधी काय उन्हातली नाहीस काय नाही उन्हातली मी कशाला जाऊ उन्हात तुम्ही तर गप्प बसा त्या गायांना खायला नाही टाकायचं पाणी नाही पाजायचं नुसतं घराच्या आत बसायचं हा मग घरच्यातच बसणार मी आणि आईचा पगार आलेला घ्यायचा मी आणते मी करते करतेच मी सगळं काय झालं त्याला आई का असल्या करायला मग करते ना तुम्हाला काय करू देते काम घरातले काम मीच करते सगळे सगळे काम तूच करते हा सगळे काम मीच करते अरे बायांनो तुमची पाळणं जर कशा समजून आई तुला तू लावून देतो भांडण पगार आला की तुझ्यापाशी पगार आला की तुझ्यापाशी देणारच नवरा आहे लहानपणापासून शिकायला पैसे लहानपणापासून पैसे कसे भांडतात मला आता कोणाकडे कोणाकडे द्यावं लागतं का नाही अरे काय लागत तू तुला पण एवढं सुचत नाही वय मी करते ना सगळं घरातलं सगळं आणते ना मग ह्यांना काय प्रॉब्लेम आहे आईला पण जरा बोलायचं ना प्रेमाने बोलते ना तेच मला भांडायला लागलं काय भांडायला लागले तुला भांडच लागलो की मगापासून काय भांडते तुला लेकाला भांडत होते की आली दहावत घरातनं बाहेर दहावत घरातनं कशाला बोलायचं त्यांना भांडायसाठी झाली वाटत जाऊ बघा त्यांना भांडता मला भांडता तुम्हाला लेकाला मी भांडण आम्ही नीट राहिले एकवतच नाही हा तुला त्यासाठी दिली करून चाललो होतो ना कशाला मध्ये बोलता का आमचा तू कशा बोलतात मला मी नसलं की मला बोलतात लगेच धावतच आली ऐकतच उभा राहिली असं कवडाच्या ऐकतच उभा राहिले होते तेवढंच ना तेवढंच काम आहे मला दुसऱ्या कामाचं आम्ही माई लेकरं बोलायला लागलो ना काय ऐकायचं काय म्हणतात काय नाही लेकरा भरून द्यायचं मग भांडे लावायचं चलून द्यायचं तू कशाला यायचं मध्ये काय चलून द्यायचं चालत ना आमच्या आई बाबा माई लेकराचं कसं सांगतात बघितलं काय नव्हते सांगत पगारच कुठं आहे म्हणलं हा पगारच कुठं आहे आणते ना सगळं मग घरातलं काय आणखी सगळं घरातलं सगळं पैशाचं आणायचं नि मार्द ठेवायचं जायचं तिकडं गठुडं बांधून कुठं गठुडं बांधून आई बापाच्या इकडं हो हो गठुडं बांधून तिकडून आणायची साडी की माझ्या आईने घेतली माझ्या आईनेच घेतलेल्या साड्या असतात तुम्ही कुठं काय घेऊन देऊ लावलंय अरे काय बायांना ना पुढच्या महिन्यातला पगार निम तुझ्या आता दिन निमाही जातात ती माम तिकडे जाऊन राब राब कष्ट करताय ती ना तुम्हाला दिसत द्यायचा बाबा निमा द्यायचा बाबा निमा काय उपकार करीत नाहीस म्हणजे बरं वाटत तुमची पगार अजूनच भांडण चालत ना तर माणूस वायतागलंय फार मला तू रोज भांडण करू करू वायताग आला या त्याच भांडतात मी नाही भांडत दोघी पण गप्प असायचं उद्यापासून आहे ना तू घेणे खुरपाय नाही राहणार राहणार काम करायची काय तसलं बघू नको मी नसते जात खुरपाय रुपये जात नसते कशी जात तसलं मला उद्यापासून घरातले काम करणार बाहेर बाहेरच्या अजिबात मला सांगायचे नाहीत मला नाही बाहेरचे काम करतात घरातले म्हणजे घरातलं सगळं काम सांगा सगळं मला सांगायचं मी सगळं घरातलं करते समज करायचं दोन भांडी सार हा सगळं करते हा समज करायचं जाऊन भांडण बिंड काय करू नका देत जाण पुढच्या महिन्यापासून पगार तुझ्याकडे हा